नमस्कार सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. इयत्ता 9वी गणित भाग 2 प्रकरण 2 समांतर रेषा, यामध्ये आपण रेषांच्या समांतरतेच्या कसोट्या अभ्यासत आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषांची आंतरकोन कसोटी पाहिलेली आहे. आता त्या कसोटीचा वापर करून, त्या गुणधर्माचा वापर करून समांतर रेषांची व्युत्क्रम कोन कसोटी, त्याचं प्रमेय आपल्याला सिद्ध करायचं आहे. त्याआधी प्रमेयाचं विधान, दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. रेषा केव्हा समांतर असतील? जर छेदिकेने छेदल्यावर त्या रेषांची व्युत्क्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा समांतर असतात. या प्रमेयाच्या आधाराने आपल्याला आधी आकृती काढावी लागेल, मग प्रमेय आणि ती आकृती यांचा वापर करून पक्ष आणि साध्य लिहू. हा या प्रमेयाच्या विधानातील अर्धा जो भाग आहे, तरच्या आधीचा पूर्वार्ध, त्यानुसार आकृती काढली आहे. दोन रेषा, रेषा एल आणि एम, एक छेदिका ही लाल रंगाने दाखवलेली रेषा आहे, रेषा एन ही छेदिका आहे. तेच पक्षात लिहिलं, रेषा एल व रेषा एम यांची रेषा एन ही छेदिका आहे, एल व एमची एन ही छेदिका आहे. आणखीन काय दिलेले आहेत? होणाऱ्या व्युत्क्रम कोनांची एक जोडी एकरूप असेल. व्युत्क्रम कोन म्हणजे हे रेषेच्या विरुद्ध बाजूला असतात दोघंही. इथे ए आणि बी हे व्युत्क्रम कोनांची जोडी आहे, ती एकरूप असेल. मग ते लिहिले आपण, एकरूप आहेत ते, त्यांची मापं समान आहेत. मग असं असेल तर आता इथून पुढचं जे असेल ते साध्य, तर काय आहे? त्या रेषा समांतर असतात. मग साध्यात काय लिहायचं आपल्याला? या दोन रेषा समांतर आहेत, रेषा एल समांतर रेषा एम. आता ह्याची सिद्धता आपल्याला लिहायची, पण त्यासाठी आपण आंतरकोन कसोटीचा वापर करणार आहोत, जे की यापूर्वी आपण सिद्ध केलेलं आहे. इथे कोन ए आणि कोन सी ही कोनांची रेषीय जोडी आहे, म्हणजे यांच्या मापांची बेरीज 180° आहे. ते पहिलं विधान लिहू आपण, कोन ए अधिक कोन सी बरोबर 180°, कारण रेषीय जोडी. पण आपल्याला पक्षात दिलेले ए आणि बी समान मापाचे आहेत, कोन ए बरोबर कोन बी पक्ष व्युत्क्रम कोण आहेत ते. म्हणजेच या विधानात आपण एच्या जागी बी लिहू शकतो, कारण दोघंही समान मापाचे आहेत. म्हणून ते लिहिणार आता आपण, कोण बी अधिक एच्या ऐवजी बी लिहिलं अधिक कोण सी, म्हणून कोण बी अधिक कोण सी बरोबर 180°. आता हे बी आणि सी यांची बेरीज 180° आली. मग याआधी आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आंतरकोन कसोटीचा अभ्यास केलेला आहे. या आंतरकोन कसोटी काय सांगते? की छेदिकेच्या एकाच बाजूला असलेली आंतरकोनांची बेरीज जर 180° असेल तर त्या रेषा समांतर असतात. कोन बी अधिक कोन सी यांची बेरीज 180° आली, पण बी आणि सी हे छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतरकोन आहेत, छेदिकेच्या एकाच बाजूला आहेत ते. मग आंतरकोन कसोटी काय सांगते? की छेदिकेच्या एकाच बाजूला असलेल्या आंतरकोनांची बेरीज जर 180° असेल तर त्या रेषा समांतर असतात. इथे हे एकाच बाजूचे आंतरकोन, त्यांची बेरीज 180° आहे, म्हणून मग रेषा एल समांतर रेषा एम आंतरकोन कसोटीनुसार. हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषांची व्युत्क्रमकोन कसोटी पाहिली. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण समांतर रेषांची संगतकोन कसोटी अभ्यासू. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.